राहता तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून निमगाव कोराळे येथील भाजी विक्रेत्या महिलेच्या परिवारातील पाच जण कोरोनामुक्त झाले असून हो त्या महिलेच्या संपर्कातील साय आश्रम या ठिकाणी विलगीकरणात असलेल्या महिलेच्या तीस वर्षीय मुलाबरोबर त्याच्या मित्राचा कोरोना अहवाल हा काल पॉझिटिव्ह आला होता त्या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी उपचार सुरू असून त्या भाजी विक्रेत्या महिलेसोबत भाजी विकणाऱ्या एका तरुण व्यक्तीच्या पंचावन्न वर्षीय आईचे स्त्राव कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि ही महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे पंचावन्न वर्षीय महिलेच्या संपर्कातील तीन जणांना सहाश्रम दोन या ठिकाणी विलगीकरणात ठिकाल असल्याची माहिती राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद म्हसके अॅडिशनल हेल्थ ऑफिसर डॉक्टर संजय गायकवाड प्राथमिक आरोग्य केंद्र सावळवीर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी दिली आहे याचबरोबर शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गंधाले सरपंच शिल्पा कातोरे उपसरपंच जगताप सदस्य मनोज वदक ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांनी अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन निमगाव ग्रामस्थांना याबाबत अधिक माहिती अशी की सदर महिला ही मागील काही दिवसांपूर्वी जुलाब उलट्या आणि त्रास जाणवत असल्याकारणानं प्राथमिक आरोग्य केंद्र सावळीविहीर या ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेली होती सदर महिलेवर वैद्यकीय अधिकारी यांनी दहा मीटर अंतरावरूनच विचारपूस करून तिला मेडिसिन देऊन परत पाठवले होते मात्र सदर महिला गावातील आणखी कोणकोणाला कौन कोणाला भेटली याचा सर्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतोय निमगाव आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल सोनवणे निमगाव आरोग्य सेवक स्वप्नील बिरदवडे आरोग्य सेविका शेख शीख आशागट प्रवर्तक अमृता कचवे या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं निमगाव कोराळ हे गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून सदर महिलेच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे त्यामुळे निमगावच्या भाजी विक्रेत्या महिलेपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढताना दिसत असून सदर महिलेच्या घरातील इतर लोक निगेटिव्ह आले असले तरी संपर्कातील व्यक्तींपासून ही कोरोनाची चेन सुरू झाली आहे कुणाल जमदाडे एसएन मीडिया शिर्डी